कोरोना काळामध्ये काही कोरोना कोरोनाबाधित रुग्णांना मायकोसिसच्या संक्रमणाला सामोरं जावं लागलं होतं संसर्गानंतर अशातल्या काहींचं आयुष्य अत्यंत त्रासदायक बनलं या रुग्णांसाठीच्या पुनर्वसनासाठी नागपूरच्या शासकीय दंतचिकित्सा महाविद्यालयामध्ये विशेष उपचार सुरू करण्यात आले या ठिकाणी दात जबडा किंवा चेहऱ्याचा एक भाग गमवावा लागणाऱ्या रुग्णांना दंतचिकित्सा क्षेत्रामध्ये अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या थ्री डी प्रिंटिंग डेंटिस्टी तंत्राच्या मदतीनं तो भाग अचूकतेनं बनवून पुन्हा एकदा प्रत्यारोपित केला जाणार आहे विशेष बाब म्हणजे लाखो रुपयांचा खर्च असलेले हे सगळे उपचार रुग्णांवर मोफत केले जाणार आहेत इथल्या सुविधांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी कोरोना काळामध्ये कोरोनाच्या संक्रमणासह जे कोरोनाबाधित रुग्ण होते त्यांना अनेक लोकांना म्युकर मायकोसिसचाही संक्रमण झालेला होता आणि त्यामुळे लोकांना अनेक त्रासांना त्या काळामध्ये सामोरं जावं लागलं अनेकांची दातं काढावी लागली ज्यांना म्युकर मायकोसिसचा तीव्र संक्रमण झालेला होता त्यांचे जबडे काढावे लागले आणि मोठ्या प्रमाणावर डिफॉर्मिटी त्या लोकांना झाली आणि असेच जे डिफॉर्मिटी झालेले लोक आहेत म्युकर मायकोसिसच्या संक्रमणामुळे त्यांच्यासाठी पोस्ट कोविड म्युकर मायकोसिस रिहॅबिलिटेशन सेंटर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो दंत चिकित्सा महाविद्यालय आहे दंतचिकित्साचा विभाग आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आणि हा राज्यातला किंबहुना देशातला हा पहिला अशा पद्धतीचा सेंटर आहे या ठिकाणी जे म्युकर मायकोसिस बाधित जे रुग्ण आहे आणि ज्यांचे जबडे काढून घेण्यात आले त्या काळामध्ये ज्यांचे दातं काढावे लागले त्या काळामध्ये त्यांना खाण्यापिण्यामध्ये अनेक परेशानी आहेत प्रॉब्लेम्स आहेत सोबतच त्यांचा चेहरा जो आहे तो आधीसारखा राहिलेला नाही आहे त्यामुळे अशा सर्व लोकांना ते पूर्ववत होऊ शकतील त्यांच्या भाग काढून घेण्यात आलेला आहे तो पुन्हा बसवता येईल दातं जे काढून घेण्यात आलेले ते पुन्हा बसवता येतील तोंडावरचा जो काही भाग काढण्यात आलेला आहे तो पुन्हा बसवता येईल यासाठी हा एक विशेष सेंटर सुरू करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व रुग्णांवर मोफत ही चिकित्सा होणार आहे ज्यांनी त्या कोरोनाच्या काळामध्ये मुकर म्युकर मायकोसिसच्या संक्रमणाच्या काळामध्ये अनेक त्रास सहन केले आहे त्यांच्यासाठी नक्कीच मोठी दिलासा देणारी बातमी आहे कॅमेरामॅन अतुल सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट